शास्त्रीय संगीतात ग्वाल्हेर घराण्यात PhD केलेल्या पुण्यातील ख्यातनाम शास्त्रीय गायिका डॉक्टर रेवा नातू यांच्या सांगीतिक प्रवासाबद्दल जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी तन्मय मेंढरे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायन, वादन, नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असं म्हटलं जातं आणि संगीतामध्ये गायन ही कला अतिशय पारंपरिक असून त्याचा प्रवाह हा अतिशय विभिन्न तऱ्हांनी आपल्याला येताना दिसतो आणि प्रत्येकाचा, प्रत्येक कलाकाराचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तर आज आपण बातचीत करणार आहोत ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका ज्यांनी नुकतीच PhD केलेली आहे या गायन क्षेत्रामध्ये, त्या डॉक्टर रेवा नातू यांच्याशी, आणि त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी आपण आढावा घेणार आहोत. नमस्ते रेवाताई. नमस्ते. नमस्ते मृणालताई. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही गायन या क्षेत्राकडे कशा वळलात किंवा तुमचं प्रशिक्षण कोणाकडे झालं आहे त्याविषयी काय सांगाल? गायन हे माझ्या ॲक्च्युली रक्तातच आहे. माझे वडील आकाशवाणीचे प्रसिद्ध तबलावादक पंडित विनायक फाटक आणि त्यांच्यामुळे मला अनेक कलाकारांना अगदी जवळून बघण्याची संधी मिळाली. माझ्या वडिलांप्रमाणेच माझे आजोबासुद्धा तबलावादक होते. त्यांचे काकाही सुप्रसिद्ध कीर्तनकार होते, लक्ष्मणबुवा फाटक. त्यामुळे हे संगीताचा वारसा त्यांच्याकडनंच माझ्याकडे आलेला आहे. आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की संगीताविषयक तुमच्या संकल्पना काय आहेत किंवा त्यामध्ये काही नवीन प्रयोग करावे किंवा काही नवीन बदल करावे असं तुम्हाला वाटतं का? वाटतं. कारण माझा जो डॉक्टरेटचा विषय होता PhD तो होता की संगीताच्या मध्ये कालानुरूप झालेल्या संगीताच्या सादरीकरणातला बदल. म्हणजे सादरीकरण हे पूर्वी अगदी 4-4, 5-5 मैफली चालायच्या, पण आता त्याचा स्पॅन थोडा खाली आला आहे. म्हणजे 2 तासात पूर्ण मैफल विदाऊट इंटरवल असं मग लोकांचा तेवढंच ऐकू शकतात. तर साधारण काय काय पूर्वीचं होतं आणि आता काय त्याच्यामध्ये कालानुसार बदल झालेत, तर हे मी जेव्हा मुलाखती घेत गेले आणि अगदी मालिनीताई राजूरकरांच्याही घेतली किंवा उल्हाजा कशाळकरांची घेतली, यशवंतबुवा जोशींची घेतली, ह्या सगळ्या मोठ्या कलाकारांची मुलाखत मला घ्यायला मिळाली आणि त्यांचे विचार मला कळले. पण एक असं लक्षात आलं की जे आपले काही काही प्रकार आहेत, चतरंग, त्रिवट, रागमाला, सरगमगीत, जे ग्वाल्हेर घराण्यामध्ये जास्ती गायले जातात आणि मैफलीमध्ये गायले तर खूपच मैफल एकदम रंगते, खूप रंगतदार होऊ शकते, होते. रादर मी तसा प्रयत्नही करत असते की चतरंग गायचा किंवा तराणे गायचे असं सगळं. तर मला असे वेगवेगळे प्रयोग नक्कीच करायला आवडतात. आणि तुम्ही हे क्षेत्रच का निवडलं? तुमचं असं आधीच ठरलं होतं ह्या क्षेत्राकडे यायचं किंवा काही? नाही, आधी मी बाळासाहेब गोखले म्हणून त्यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकत होते. पण मी सुरुवातीला ज्यांच्याकडे शिकले, माझे गुरु दत्तोपंत आगाशीबुवा, ते एकदा घरी आलेले असताना त्यांनी माझा आवाज जेव्हा बोलण्याचा ऐकला तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही, हे गाण्यात काहीतरी नक्की करू शकणार आहे. त्यांना माहिती नाही काय असं. तर तेव्हा मला आईने गाण्याच्या क्लासला घातलं आणि मी अगदी आठवड्यातनं 2 नुसतं तेवढं बळबळत जात होते. पण आता मात्र मी ते सिरियसली करते आहे. आणि तुम्ही ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीविषयी काय सांगाल? असं समजलं जातं की ग्वाल्हेर घराण्याची गायकी तुम्हाला आत्मसात झाली की कुठल्याही घराण्याची गायकी तुम्ही गाऊ शकता. म्हणजे गाऊ शकता इन द सेन्स की तुम्हाला ते समजू शकतं की ते काय प्रकाराने चालेल. कुठल्याही प्रकारच्या घराण्याची गायकी एकदम येणं खरंच कठीण आहे, प्रत्येकाचा तेवढा सखोल अभ्यास आहे. पण साधारण माझे गुरु डॉक्टर दिग्विजय वैद्य यांनी मला सगळ्या घराण्यांच्या दृष्टीने अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे की प्रत्येक घराण्यामध्ये कशा प्रकारे स्वररचना मांडली जाते, ते रागाचा विचार कशा प्रकारे करतात आणि कुठल्याही प्रकारची क्लिष्टता ही त्यांनी मला काढून टाकायला शिकवलं की नाही हे असं आहे का, बापरे आता बसंती केदार गायचं आहे, पण तसं नाही आहे. त्यांनी ते सोपं करून मला सांगितलं. कुठलाही राग हा अवघड नसतो अशा तऱ्हेने त्यांनी दृष्टी दिली आहे मला. आणि
तुम्ही लहान वयात PhD झालेल्या आणि 9 पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला आहात, तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला, त्याविषयीच्या आठवणी सांगाल का? हो नक्कीच. PhD करणं हे तर माझ्या दृष्टीने एक सर्वात मोठं आव्हान होतं. आणि मी असं ठरवलं होतं, माझा नवरा अभिजित नातू यांच्यामुळे खरं माझी ही PhD झालेली आहे. की त्यांचंही असं म्हणणं आहे की नुसतं MA होऊन तू थांबू नकोस, तू आणखी पुढे खूप शिकायला पाहिजेस, त्याचा तुला नक्की उपयोग होईल. आणि PhD झाल्यावर माझी सगळी दृष्टीच बदलली असं मला लक्षात आलं, की सगळ्याचा दृष्टिकोनच बदलला. मी सगळ्या खोलवर विचार जाऊन प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करून गोष्ट मांडायला सुरुवात करते. आणि खूप छान अनुभव आले. आणि माझी लकीली 2 वर्षात झाली PhD पूर्ण झाली. आणि मी ते जिद्दीने केलं, ठरवून केलं की मला करायचे. आणि त्यांना 9 पुरस्कार मिळाले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की परफॉर्मिंग आर्ट आणि टीचिंग यामध्ये नक्की काय फरक आहे, त्याविषयी काय सांगाल? परफॉर्मिंग आर्ट आणि टीचिंग, मला असं वाटतं दोन्ही भाग हे वेगवेगळे आहेत. पण जेव्हा आपण शिकवतो दुसऱ्याला तेव्हा आपणही त्याच्यामध्ये खूप सखोलतेने बघत जातो. दोन भाग असे अशासाठी म्हटलं की जेव्हा तुम्ही शिक्षिका म्हणून ते स्वीकारता तेव्हा फक्त तुमचा दृष्टिकोन हे त्या विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे, हे आलंच पाहिजे, हे आलंच पाहिजे असं होतं. पण जेव्हा परफॉर्मिंग असतं तेव्हा तुम्हाला ते सगळं त्याच्यात तुम्ही मांडण्याची जबाबदारी ही तुमची असते. जे तुम्ही त्यांना सांगता की आपण हे असं केलं पाहिजे, तेव्हा तुमची जबाबदारी असते की मी विद्यार्थ्याला सांगितलं हे 100 वेळा तू म्हण, तेव्हा माझी पण असते की मी हे 100 वेळा मी पण म्हणायला पाहिजे. आणि तुम्ही भारताबाहेर आणि भारतात परफॉर्म करतानाची एखादी अविस्मरणीय आठवण तुम्हाला दिनमानच्या मंचावर शेअर करायला आवडेल का? हो आवडेल. भारतात अगदी पुण्यातलीच एक आठवण जी मला अगदी मी विसरलेले नाही आहे. सिप्ला फाउंडेशनच्या इथे मी दरवर्षी त्या पेशंटचेसाठी सेवा म्हणून गायनसेवा करायला जाते. तर एकदा गेलेले असताना तर एक बाई होत्या आणि माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की खूप इतकं छान वाटलं आम्हाला की आम्ही धन्य झालो. आणि मी माझ्या सुदैवाने की त्यांना जे मनात होतं की हे मला ऐकायचं आहे, तुम्ही ऐकवता का, आणि मी त्यांना ऐकवलं ते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच होता. म्हणजे तो म्हणजे त्याचं वर्णनही करता येणार नाही त्यांना जो आनंद होतो तो. आणि तुम्ही मराठीत गायन केलं आहे का? आणि कुठल्या तुमच्या CDs प्रसिद्ध आहेत त्याविषयी काय सांगाल? मराठीमध्ये म्हणजे एक दोन, आत्ताच परवा एक आता एक गाणं देवीवरचं रेकॉर्ड झालं आहे. निलिमा ताई राडकरांनी ते लिहिलं आहे आणि त्यांचं संगीत आहे. ते आता लवकरच ऐकायला मिळेल सगळ्यांना. आणि माझ्या CDs आहेत, एक कन्वर्ट रागांची CD आहे, एक कान्हा म्हणून आहे ज्यात कृष्णाच्या बंदिशी आहेत, तराणा आहे, गणेश सहस्रनाम आहे, अशा आहे. आणि गुरु शिष्य परंपरेविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. ॲक्च्युली गुरुशिष्य परंपरा ही फार मोठा विषय आहे. पण तरीसुद्धा अगदी थोडक्यात सांगायचं तर गुरुशिष्य परंपरा ही संगीताला लाभलेली मोठी देणगी आहे. की एक आधार असतो की नाही, एखादा राग नाही समजला तरी आपल्याला गुरु हा असा असतो की तो सांगत असतो, आपण बिनधास्तपणे ते सादर करत असतो. आणि ही परंपरा आपल्या संगीताला लाभलेली आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे असं मी समजते. आणि तुम्ही सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण केलं, तर तो अनुभव कसा होता? अर्थातच त्यावेळेला थोडंसं दडपण असतं की पण तरीसुद्धा एका क्षणाला असं होतं की आता आपण एवढ्या मोठ्या स्टेजवर तिथे गाणार, मग समोर काय असेल. पण नाही, माझ्याच वैद्य सरांनी मला वेगळी दृष्टी दिल्या कारणाने. वेगळी दृष्टी म्हणजे काय, की
आपल्या सुरांकडे पूर्ण लक्ष देऊन गाणं, समोर कोणी का असेना तिथे, त्यांनी एवढी मला शिकवण खूप छान दिलेली आहे. त्यामुळे फक्त सूर ताल आणि मला एवढं एवढं मांडायचं आहे, एवढा राग मला मांडायचा आहे, एवढं मी फक्त लक्षात घेतलं. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल तुमचे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, कारण की आपण बघतो म्हणजे फार वृत्तवाहिन्यांनी देखील त्याची दखल घेतली होती तुमच्या संकल्पनेतनं साकारलेल्या अलंकृता किंवा कोलाज प्रस्तुत अनेक कार्यक्रमांची स्वरत्रयीसारख्या, तर त्याविषयी तुमचे आत्ता आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याविषयी काय सांगाल? अलंकृताबद्दल तर सर्वजणांनाच खूप उत्सुकता आहे. आज ह्या ज्या आहेत मृणाल धोंगडे, ह्या त्या अलंकृताचं निवेदनही उत्तम करतात. ॲक्च्युली मगाशी मी PhD उल्लेख केला, तर खरोखरी त्याच्यामध्ये PhD केल्यासारखा ह्या आणि मंजुषा आता युकिडवे म्हणून आहेत, त्या दोघी मिळून ते निवेदन करतात. आणि तो दृकश्राव्य असा कार्यक्रम आहे आणि सर्वांना प्रचंड त्याच्याबाबत उत्सुकता आहे की आम्हाला बघायचाच आहे तो अलंकृता, की तो दागिन्यांवर आधारित तो कार्यक्रम आहे. हे एक प्रोजेक्ट आहे. दुसरं, आत्ता 30 तारखेला एक कार्यक्रम होतो आहे स्वरमयी गुरुकुलमध्ये, रचनाकारोंको प्रणाम असं वेगवेगळ्या संगीत. रचनाकारोंको प्रणाम म्हणजे नक्की काय संकल्पना आहे, त्याविषयी काय सांगा? हां, तर माझ्या काही मैत्रिणी आणि मी असं मिळून तो रचनाकारोंको प्रणाम हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. त्याच्यामध्ये अपर्णा गुरव, मिनल दातार, किशोरी जानोरीकर, नंतर अनुराधा कुबेर आणि मी असे आम्ही 5 जणी आहोत. आणि जे उत्तमोत्तम रचनाकार होऊन गेलेले आहेत, तर त्यांना एक सादर प्रणाम करावा किंवा असं त्यांच्या एक आठवण, आणि त्या रचना आज आपल्याला खूप ऐकायला दुर्मिळ असतात. तर प्रत्येकाच्या अशा आवडीचा कोणी कोणी रचनाकार असतो, तर म्हणून मग ते जुळून आलं आणि आमचा 30 तारखेला तो आता कार्यक्रम होणार आहे. आणि अलंकृता हा कार्यक्रम तुम्ही कधी करणार आहात, कारण पुणेकर रसिकांनी तो खूप उचलून धरला आहे, जसा तरुणाईनी सुखन कार्यक्रम उचलून धरला आहे, तसा अनेकांनी अलंकृता हा कार्यक्रम उचलून धरला, तर त्याविषयी काय सांगाल? अलंकृता हा कार्यक्रम पुण्यामध्ये 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिरमध्ये होणार आहे. त्याचं विशेषता अशी की आम्ही तो सैनिकांसाठी कार्यक्रम करणार आहोत. अक्षय कुमार जे नट आहेत, तर त्यांचं जे भारत के वीर म्हणून ॲप आहे, संस्था आहे, हां, तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सादर. तुम्ही त्याचं काही मानधन वगैरे घेतलेलं आहे, देणार आहात? हां, खरं तर आम्ही स्टेजवर जे कलाकार सादर करणार आहोत ते कोणीही काहीही यासाठी मानधन घेणार नाहीत, आणि असं आम्ही ठरवलेलंच आहे. कारण ते आम्ही सगळे काय असतील आणि त्याला तिकीट नाही आहे, तो सगळ्यांना खुला आहे, मोफत प्रवेश आहे. आणि एवढंच माझं सांगणं आहे की खूप जणांनी विचारलेलं पण आहे आणि आम्हाला आशाही आहे की बरीच गर्दी होईल त्या कार्यक्रमाला, आणि आमच्या आपल्या सगळ्यांकडनं त्या सैनिकांना काही देणगी, ऐच्छिक देणगी व्यवस्थित. पुलवामा झालं तर हां, तर अनेक गोष्टी असतील अजूनही आपल्याला कळलेल्या नसतील, त्यांना खरोखरी पैशाची मदत गरज आहे आत्ता, म्हणून ते आम्ही आता 10 एप्रिलला करणार आहोत. आणि मी मगाशी तुम्हाला विचारलं तसं अजून ग्वाल्हेर घराण्यातलं जे तुम्ही त्रिवट वगैरे म्हटलात, तर त्याविषयी काही कार्यक्रम करावा किंवा नवीन संकल्पना समोर आणावी, तर त्याविषयी काय सांगाल? हो, नक्कीच. तसाही एक कार्यक्रम, एक त्याचं काम चालू आहे माझं, आणि 21 जुलै ही तारीख आहे त्या कार्यक्रमाची. तर त्या कार्यक्रमामध्ये 14-15 जणं मिळून आम्ही ते सगळं सादर करणार आहोत नारद मंदिर सदाशिवपेठेमध्ये. हां, तर त्याचं नंतर पेपरमध्ये वगैरे ते कळेलच, पण तोही कार्यक्रम अगदी ऐकण्यासारखा असेल की हे सगळे प्रकार नुसते गाण्याच्या परीक्षे कुठले प्रकार आहेत त्यामध्ये?
त्याच्यामध्ये चतरंग, पंचरंग, त्रिवट, तराणा, खयालनुमा, नंतर सरगम गीत, स्वरार्थ प्रबंध, कटाव, लक्षण गीत, आणखी काही प्रकार असे घेतलेले आहेत. म्हणजे ही नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतात, पण त्या नावांचा सखोल अभ्यास तुम्ही त्यामध्ये मांडणार आहात असं दिसतंय. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल ताई एक शेवटचा प्रश्न, की जी तरुणाई आत्ता संगीत क्षेत्रामध्ये कार्य करते आहे किंवा येऊ घालते आहे, तर त्यांना तुम्ही एक गुरु म्हणून काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल की बुवा त्यांनी काय करावं किंवा काय करू नये? कुठल्याही कलेमध्ये, ती संगीत असो किंवा आणखी चित्रकला काही असो, अभ्यास करणं हे एक महत्त्वाचं आपलं काम असतं विद्यार्थ्याचं, की गुरुनी जे काय सांगितलं आहे तर ते नीटपणे ते ऐकणं किंवा आपण त्याचा रियाज करणं, तर ते करत जायचं एवढंच मला वाटतं. मृणाल ताई, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अलंकृता हा जो कार्यक्रम आहे त्याच्या निवेदनाविषयी तुम्ही काय सांगाल थोडक्यात? अलंकृता हा अगदीच वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे, की दागिन्यांवर आधारित कार्यक्रम असा कधीही झालेला नाही, की दागिने हे अनेक बंदिशींमध्ये अनेक गाण्यांमध्ये डोकावताना आपल्याला दिसलेत, पण फक्त ते गाण्यात का येतात ह्याच्यामागे कोणी कधी विचार केला नाही आहे. तर आपल्या साहित्यामध्ये किंवा आपल्या रोजच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा अनेक दागिने आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या गाण्यात ते आढळतात, कारण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दागिन्यांवरच कार्यक्रम आहे, अगदी म्हणजे शिरोभागाच्या दागिन्यांपासून पावलापर्यंत सगळे, म्हणजे 100+ जास्त दागिने याच्यामध्ये आम्ही त्यांची माहिती देतो. आणि निवेदन हे नेहमीसारखं, म्हणजे आता निवेदन आणि मग गाणं असं या कार्यक्रमाचं स्वरूपच नाही आहे, तर गप्पांमधून, म्हणजे आम्ही दोघीजणी, मी आणि मंजुषा उकिडवे अशा दोघीजणी आम्ही निवेदन करतो, आणि आमच्या गप्पातून त्या दागिन्याचा विषय आला की रेवा गाणं सादर करते, म्हणजे असा तो सगळ्यांना सामील करून घेणारा असा कार्यक्रम आहे. म्हणजे असा टिपिकल आता ऐकूया अशा टाईपचा कार्यक्रम नाही आहे. आणि 100+ जास्त दागिन्यांची नावं कळतील, म्हणजे नवीन पिढीला तर खूप ज्ञान मिळेल त्यातून, आणि जुन्या पिढीला आपल्या आजीची, पणजीची एखादी नथ आठवेल, एखादा तन्मणी आठवेल, असं सुद्धा त्या कार्यक्रमातून होऊ शकेल. शिवाय दागिने म्हणजे फक्त नटणं आहे का? तर नाही. दागिन्यांना एक सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, म्हणजे फक्त त्यांचं मूल्य हे लक्षात जरी घेतलं दागिन्यांचं, तरी त्याचं किती महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. हां, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सगळं महत्त्व दागिन्यांचं हे निवेदनातून आम्ही सांगतो. आणि खास ह्या कार्यक्रमासाठी गाणी नवीन बांधली आहेत, रचली आहेत, की ज्यातून त्या दागिन्यांची सुंदर वर्णनं लोकांना ऐकायला मिळतील. सो हे नुसतं मनोरंजनाचा हा कार्यक्रम नाही आहे, मला असं म्हणावं असं वाटेल की हा प्रबोधरंजनाचा कार्यक्रम आहे, आणि सगळ्या वयोगटातील लोकांना आवडेल असा प्रयत्न आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आत्ता जे सांगितलं अलंकृता आणि त्रिवट किंवा तुमचे आगामी प्रोजेक्ट्स, तर त्याची झलक एक दिनमानच्या मंचावर सादर कराल का? धातू परिष्कृत करून सौंदर्य निर्मिती करण्यामागे कारागिराचे प्रचंड कष्ट आणि परिश्रम आणि कसब असतं, आणि हे कसब पणाला लागलं की अनेक प्रकारचे हार तयार होतात, आणि मग घालणाऱ्याला प्रश्न पडतो की हा हार घालू का तो हार, आणि मग सखीला विचारलं जातं, सखी ग सखी ग सखी ग सखी ग सजू मी कशी ग, एक दाणी साठी तो तन्मणी येणार ग माझा धनी, कशी सजू सांग राणी, सखी ग सखी ग. प्रियतमते पाहणार लेऊ कामी चंद्रहार, पोहे हार सूर्यहार रेवडीचा सोनहार, लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, अंब चंद्र वदन बिंब दीप्त माझी लोपती, सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायका,
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका आकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताति पुष्पहार भार भार दाटले अष्टदंडी बाजु बंदी कंकणादि मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्याचे उपशास्त्रीय संगीतामध्ये ठुमरी, दादरा, चतरंग, त्याचप्रमाणे पंचरंग, त्रिवट असेही प्रकार शास्त्रीय संगीतामध्ये आहेत हे आपल्याला आज कळलं। आणि हा शास्त्रीय संगीत हा एक सखोल अभ्यास विषय आहे आणि त्याचा आपण जितका अभ्यास करू तितका कमीच आहे हेच आपल्याला आज सांगितलं। आणि आपण सांगितिक बातचीत केली डॉक्टर रेवानातू यांच्यासोबत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा अनेक ठिकाणी ज्यांनी अनेक कार्यक्रम करून भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे अशा भारतातील ख्यातनाम गायिका, ख्यातनाम शास्त्रीय गायिका डॉक्टर रेवानातू त्यांच्याशी आपण आज दिनमानच्या मंचावर बातचीत केली। कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे।